नमस्कार, माझं नाव कल्पना कासले, मी एमबी 19 मधून बोलते. आज आपण बनवूया पालक पनीर. तर मी एक जुडी पालक आणला होता, त्याच्यात मी उकळून वगैरे घेतलं आणि ही पेस्ट बनवून टाकली. एक जुडीची ही पेस्ट आहे. त्याच्यात आपण साहित्य, आता आपण साहित्य बघूया. कांदा आहे, थोडीशी लसूण आहे आणि दालचिनी याच्यात आहे टाकायची आहे. एक इलायची आहे, दो चार एक लवंगा आहे, मिरी आहे, मिरी पण आहे आणि एक दगड फूल आहे घेतलेलं आहे, गरम मसाला घेतलेला आहे आणि याच्यात दोन ते तेजपत्ती पण घेतलेली आहे. म्हणजे हा गरम मसाला आहे, त्याच्या अलावा त्याच्यामध्ये टाकायचे हळद टाकायचे, मीठ टाकायचे, तिखट मसाला टाकायचे आणि पनीर आणून त्याच्या छोटे छोटे तुकडे करून हाफ फ्राय करून घेतलेले आहे. तर आता आपण साहित्य बघूया आणि थोडंसं तेल आहे. आता आपण साहित्य बघूया कसं पनीर, पालक पनीर आपण बनवू शकतो. आता कुकवेर मी 24 रेग्युलर ठेवलं आहे आपल्या युनिटचा. आता ह्याच्यामध्ये मी अगोदर टाकणार आहे कांदा. कांदा टाकणार आहे, ही थोडीशी ही टाकली आहे, लसूण टाकली आहे आणि हे गरम मसाले जे ही काळी मिरी आणि लवंगा घेतलं होतं त्याचं मी छोटं थोडंसं कूट करून टाकलं आहे. अर्धा कच्चे थोडे थोडे बारीक बारीक तुकडे हे पण टाकले आणि ह्याच्यात आता गरम, आता ह्याच्यात टाकायच्या दोन तमालपत्र टाकणार. दोन दालचिनी घेतले आहेत, त्याला असं तोडून आपण टाकूया म्हणजे स्वाद येतो दालचिनीचा छानसा. दगड फुले तो पण मी टाकते आता ह्याच्यात. आणि हे फूल आहे, हे मोठी इलायची म्हणतात, याला गरम मसालामध्ये असते, त्याचा पण खूप छान सुगंध येतो. हे सगळं टाकून झालं, थोडंसं मी ह्याच्यात तेल टाकणार आहे अर्धा चम्मच एवढं आणि ह्याला जरासं हाफ फ्राय करून घेणार आहे. हाफ फ्राय करून गेलं थोडंसं त्याच्या हे तिखट मीठ टाकणार आहे. मीठ कमीच टाकायचं, कारण पालकमध्ये भरपूरसं मीठ असतं आणि त्याने ते खारट होऊन जातं आणि हळद वगैरे टाकायची आणि हे सगळं मिक्स करून घेतलं. म्हणजे जेव्हा आपण पालक टाकणार तेव्हा हे पटकन त्याच्यात होणार, कारण की आपला कुकर पटकन गरम होतो त्याच्यामुळे ते जळणार नाही मसाले, म्हणून त्याच्यामध्ये एकदम मिक्स करून घेतले. आता हे बघा हाफ फ्राय करून झालं आहे, हे बघा चांगला सुगंध सुटला आहे आणि हे कांदे वगैरे चांगले भाजले आहेत. हे बघा आपल्या ह्याच्यामध्ये कुठे पण भाजत नाही. आता हे पालक हे टाकते मी, हे पण टाकून देते ह्याच्यात, हे पण ह्याच्यामध्ये थोडं भाजून घेते म्हणजे त्याला पण तेल लागून जाणार आणि ते पण थोडंसे आणखी फ्राय होणार. हाताने अशी एक साईडनी टाकायची, मधोमध टाकायची नाही म्हणजे ती आपल्या अंगावर उडते. केअरफुलनी काम टाकायची. ह्याच्यात थोडंसं पाणी टाकते, ही थोडीशी अशी हलवते, थोडंसं पाणी टाकते कारण की गरम राहणार तर हे घट्टच होणार आहे. हे बघा एक असं एक फिरून घ्यायचं, एक जीव करून घ्यायचा ह्याच्यात. आम्ही हे 5 मिनटं ठेवलं, एक उका एक दोन उकाळी आली काय आपलं पाणी पालक पनीर रेडी होतं. ह्याच्यात काय 20 काय 100 बघायची गरज नाही, ठेवलं का झालं, कारण की विदाउट वॉटर आपण पालक बॉईल केलेला आहे, तो एकदम शिजलेला पालक आहे आणि पनीर पनीर पण आपण फ्राय करून घेतलंय म्हणजे काही शिजायची गरज नाही. खाली एक उकाळी आली का आपलं पालक पनीर 10 मिनिटात आपलं रेडी होतं. आला आला आणि 20 पुढे थोडंसं सरकलं म्हणजे आता पालक पनीर आपलं झालंय. आता मी गॅस बंद करते अगोदर, नंतर हे तुम्हाला उघडून दाखवते. हे बघा आता पालक पनीर इथे झालंय, हे मी बाउलमध्ये काढून घेतले, पूर्ण रेडी झालं. जसं आपण एक बाउल घेतलं तर पूर्ण बाउल भरून आणखी बाउल झालं. थँक्यू विल्यू.